पक्षाच्या घटनेनुसार पक्षप्रमुख म्हणजेच उद्धव ठाकरेंना सर्वोच्च अधिकार नाहीत. राष्ट्रीय कार्यकारिणीला पक्षातील निर्णय घेण्याचे अधिकार आहेत असा निकाल राहुल नार्वेकरांनी दिलाय. सोबतच त्यांनी मूळ शिवसेना पक्षसुद्धा एकनाथ शिंदेंना सोपवला. या निकालानंतर आता ठाकरे गट आक्रमक झालाय. त्यांनी शिंदेंचं जुनं ट्विट व्हायरल करून ठाकरेंनी दिलेला एबी फॉर्म कसा चालतो असा प्रश्न उपस्थित केलाय. शिंदेंचं जुनं ट्विट नेमकं काय आहे, ज्यांनी निकाल दिला ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यावर नेमकं काय म्हणालेत हेच या व्हिडिओत पाहूयात. कोणत्याही सदस्याला पक्षातून काढण्याचे अधिकार उद्धव ठाकरेंना नाहीत असा निवाडा राहुल नार्वेकरांनी दिलाय. त्यानंतर एकनाथ शिंदेंचं जुनं 2019 ट्विट व्हायरल झालं. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघामधून शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म देऊन विश्वास दर्शवल्याचं शिंदेंनी म्हटले. या ट्विटचा स्क्रीनशॉट व्हायरल करून ठाकरेंना कुठलेही अधिकार नाहीत तर मग एबी फॉर्म कसा चालतो असा सवाल ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करून शिंदेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्री शिंदे यांना 2019 साली विधानसभेचा एबी फॉर्म देताना घटनादुरुस्ती, घराणेशाही, एकाधिकारशाही वगैरे वगैरे गोष्टी तुम्हाला दिसल्या नाहीत का? उडी घालून आलेला माणूस रात्रीतून कानगोष्टी करून गेला आणि तुम्हाला अचानक साक्षात्कार झाला होता का? असं म्हणत दानवेंनी फडणवीसांवरही टीका केली. ठाकरे गटाकडून वारंवार एबी फॉर्म कसा चालतो हा सवाल उपस्थित होत असताना ज्यांनी निकाल दिलाय त्या राहुल नार्वेकरांना देखील हा प्रश्न विचारण्यात आला. नार्वेकर TV9 मराठीसोबत बोलताना म्हणालेत, एबी फॉर्म चुकीनं दिला की कसा हे ठरवायचा अधिकार मला नाही, पण त्या पक्षाच्या घटनेनुसार इतर निर्णय झाले की नाही हे पाहण्याचा अधिकार मला आहे. एका वेळी चूक झाली आहे आणि ती चूक पुढे चालू ठेवायची हा तर्क मला पटत नाही आहे. एका चुकीमुळे दुसऱ्या चुकीचे समर्थन करू शकत नाही. माझ्यासमोर जी चूक निर्णयासाठी आली ती मी दुरुस्त करणार. जे आधी झालं असेल त्याबद्दल कुणाला दाद मागायची असेल तर त्यांनी न्यायालयात किंवा निवडणूक आयोगाकडे जावे असं नार्वेकर म्हणाले. नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात आधीच ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेलाय. आता तिथं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं आहे. या निकालाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.